प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात कोल्हापूर जिल्ह्यातील बस चालकांची मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे शिबिराच्या पहिल्या दिवशी दीडशे चालकांनी याचा लाभ घेतला चार सप्टेंबरपर्यंत हे शिबिर चालणार आहे राज्यभरातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून बस चालकांसाठी नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं कसबा बावडेतील सेवा रुग्णालयात शिबिराचं आयोजन केलं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक हजार शहाऐंशी बस चालकांनी या शिबिरासाठी नावनोंदणी केली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आरोग्य उपसंचालक डॉक्टर प्रेमानंद कांबळे कसबा बावडा सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर हे उपस्थित होते पहिल्या दिवशी दीडशे चालकांनी या शिबिरामध्ये सहभागी होत तपासणी करून घेतली उद्देश आपला असा आहे की आपल्याला माहीत आहे भारतात दरवर्षी साधारण दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात महाराष्ट्रातली ही संख्या साधारण चौदा साडे चौदा हजार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात चारशे ते चार सव्वा चारशेच्या चार्ष आसपास दरवर्षी लोक हो मृत्युमुखी पडतात तर ही सर्व कुटुंब बाधित होतात आणि माझा उद्देश असा आहे की चालक जर सुरक्षित राहिला वाहनाचा चालक जर सुरक्षित राहिला तो तंदुरुस्त राहिला तो फिट राहिला तो मेंटली स्टेबल राहिला तर तो त्याचं काम जे आहे खूप कौशल्याचं काम आहे खरं म्हणजे म्हणजे माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर विमानाचा चालक काय आणि गाडीचा चालक काय सगळ्यांकडे शंभर दीडशे लोकांचं लाईफ त्याच्यावर अवलंबून आहे तर तो सुरक्षित राहावा आणि त्यांनी जर चांगलं काम केलं तर आपल्याला ही सुरक्षा रस्त्यावरची आणता येईल आणि जे काय अपघात आहेत ते कमी करून मृत्यू कमी करून मला वाटते समाजामध्ये आपल्याला जी गरज आहे ह्या लोकांना बघण्याची तर ती काळजी घेण्याचं काम आम्ही प्रादेशिक पर्यटन विभागातर्फे करत आहोत चार सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात नेत्र तपासणी रक्तातील साखर रक्तातील चरबी रक्तदाब हृदयरोग यकृत कार्य कार्य तसंच दंतविषयक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत चालकांच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक माणसोपचार तज्ज्ञांचा सल्ला देखील या शिबिरात दिला जाणार आहे नेत्र तपासणीमध्ये ज्यांना चष्मा लागला असेल अशांना मोफत चष्माही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सुस्मिता कामत निकिता नाईक रचना जाधव सौरभ शेवाळे नंदकुमार सावंत हे परिश्रम घेत आहेत